नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आपण अगोदरच्या लेक्चर मध्ये मॅनेजमेंट अकाउंटिंगचा सिलेबस लिहून घेतला, तर या लेक्चर मध्ये आपल्याला घ्यायचे इंडियन इकॉनॉमिकचा सिलेबस लिहून। तर आपण बघू युनिट वाइज काय काय दिलेलं आहे सिलेबस, लगेच नोट डाऊन करा। युनिट फर्स्ट इंट्रोडक्शन टू इंडियन इकॉनॉमिक, त्यामध्ये काय काय बघा, म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेची ओळख थोडक्यात म्हणता येईल बघा। मीनिंग अँड अंडर डेव्हलप्ड इकॉनॉमी, अल्पविकसित किंवा अर्धविकसित अर्थव्यवस्थेचा अर्थ बघायचा आहे। बेसिक कॅरेक्टरिस्टिक ऑफ इंडियन इकॉनॉमिक, भारतीय अर्थव्यवस्थेची जे काही मूलभूत वैशिष्ट्य आहे ती हे पाहायचं आहे। त्यानंतर मेजर इश्यूज ऑफ डेव्हलपमेंट, ज्या काही विकासातील आर्थिक समस्या किंवा अडथळे आहेत हे पाहायचं आहे। त्यानंतर द डिटर्मिनंट्स ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, आर्थिक विकासाचे जे काही निर्धारक घटक आहेत जेणेकरून त्या घटकामध्ये वाढ केली असता किंवा त्या घटकामध्ये सुधारणा केली असता आर्थिक विकास नक्की होऊ शकतो, असे काही घटक दिलेले आहेत ते पाहायचं आहे। दुसरा टॉपिक युनिट सेकंड, नॅशनल इन्कम ऑफ इंडिया, भारताचे राष्ट्रीय उत्पन्न, यामध्ये बघू काय काय दिलेलं आहे। नॅशनल इन्कम इस्टिमेट्स इन इंडिया, भारताचे किंवा भारतातील राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप बघू, मोजमाप कशा स्वरूपाचे झाले, स्वातंत्र्याच्या अगोदर कसे झाले, स्वातंत्र्यानंतर कशा स्वरूपामध्ये झालेले आहे हे पाहायचं आहे। ट्रेंड्स इन नॅशनल इन्कम कॉमा ग्रोथ अँड स्ट्रक्चर, राष्ट्रीय उत्पन्नाची प्रवृत्ती वृद्धी किंवा वाढ त्याबरोबर त्याची रचना कशा स्वरूपामध्ये आहे ते बघायचं आहे। त्यानंतर लिमिटेशन ऑफ नॅशनल इन्कम इस्टिमेशन इन इंडिया, भारतातील राष्ट्रीय उत्पन्न मोजतानाच्या ज्या काही अडचणी किंवा मर्यादा आहेत लिमिटेशन ते पाहायचं आहे दुसऱ्या टॉपिकमध्ये। तिसरा युनिट आहे ह्युमन रिसोर्स अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, मानव संसाधन आणि आर्थिक विकास, तर यामध्ये काय काय दिलेलं आहे बघा। द थिअरी ऑफ डेमोक्रॅटिक ट्रॅडिशन, त्यानंतर साईज अँड ग्रोथ रेट ऑफ पॉप्युलेशन इन इंडिया, तिसरा पॉईंट दिला सेक्स कंपोजिशन अँड एज कंपोजिशन ऑफ पॉप्युलेशन, आणि शेवटचा दिलेला आहे अर्बनायझेशन अँड इकॉनॉमिक ग्रोथ इन इंडिया। म्हणजेच मानव संसाधन आणि आर्थिक विकास यामध्ये काय काय बघायचे बघा। द थिअरी ऑफ डेमोक्रॅटिक ट्रॅडिशन म्हणजे लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत आपल्याला थोडक्यात अभ्यासायचा आहे। त्यानंतर साईज अँड ग्रोथ रेट ऑफ पॉप्युलेशन इन इंडिया, भारतातील जे काही लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येचा आकार आणि वृद्धी दर कशा स्वरूपामध्ये आहे किंवा काय आहे ऍक्च्युअल वृद्धी दर कशा बाबतीत, भारतातील जी काही लोकसंख्या आहे त्याची रचना किंवा आकार म्हणता येईल आणि त्यासोबतच वृद्धी दर याचा अभ्यास करायचा आहे। त्यानंतर द सेक्स कंपोजिशन अँड एज कंपोजिशन ऑफ पॉप्युलेशन म्हणजे लोकसंख्याचं काय बघायचं आहे, लिंग गुणोत्तर आणि वय गुणोत्तर याचा अभ्यास करायचा आहे या ठिकाणी। तसंच पुढला पॉईंट दिलेला आहे अर्बनायझेशन अँड इकॉनॉमिक ग्रोथ इन इंडिया, शहरीकरण आणि भारतातील आर्थिक वाढ याचा अभ्यास करायचा आहे। हे झाला युनिट थर्ड। पुढल्या युनिटमध्ये काय दिलेलं आहे बघा, ऑक्युपेशनल स्ट्रक्चर अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, पहिला कंटेंट किंवा पहिला पॉइंट बघा काय दिलेला आहे, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट अँड ऑक्युपेशनल डिस्ट्रीब्युशन, आर्थिक विकास आणि व्यावसायिक विभाजन किंवा व्यावसायिक वितरण म्हणता येईल थोडक्यामध्ये। दुसरा पॉइंट दिलाय चेंज इन ऑक्युपेशनल डिस्ट्रीब्युशन इन सिलेक्टेड कंट्रीज, निवडक देशातील जे काही व्यावसायिक विभाजनातील बदल किंवा काही विशिष्ट देशामधील जे काही व्यावसायिक वितरण झालेलं आहे त्यामध्ये काय बदल झालेला आहे याचा अभ्यास करायचा आहे आपल्याला। त्यानंतर ज्या पॉइंट मध्ये दिलेला आहे वर्क फोर्स पार्टिसिपेशन रेट्स इन इंडिया, भारतातील जे काही लोकसंख्या आहे त्यांचा काम रोजगारामधील सहभाग किंवा कामामधील सहभागाचा दर याचा अभ्यास करायचा आहे। शेवटचा पॉइंट त्यामधले बघा ऑक्युपेशनल पॅटर्न इन इंडियन इकॉनॉमिक, म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेतील व्यावसायिक नमुना किंवा भारतीय अर्थव्यवस्थेतील व्यावसायिक संरचनेचा थोडक्यात कशा स्वरूपामध्ये नमुना दिलेला आहे किंवा स्वरूप कशा स्वरूपाचा आहे याचा अभ्यास करायचा आहे।
पाचवा युनिट बघा इन्फ्रास्ट्रक्चर इन इंडियन इकॉनॉमी. तर यामध्ये काय बघायचं आहे आपल्याला, तर इन्फ्रास्ट्रक्चर इन इंडियन इकॉनॉमिक म्हणजे भारतातील पायाभूत सुविधा किंवा भारतातील आधारभूत संरचना म्हणता येईल. त्यामध्ये एनर्जी अँड पॉवर, ऊर्जा आणि शक्ती काय आहे याविषयी माहिती बघायची आहे. ट्रान्सपोर्ट सिस्टीम इन इंडिया अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, भारतातील वाहतूक व्यवस्था आणि आर्थिक विकास याचा अभ्यास करायचा आहे आपल्याला या ठिकाणी. त्यानंतरचा पॉइंट आहे कम्युनिकेशन सिस्टीम इन इंडिया, भारतातील संदेशवहन व्यवस्था याविषयी माहिती बघायची आहे या ठिकाणी. आणि शेवटचा पॉइंट दिलेला आहे अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर, शहरी पायाभूतीकरण किंवा शहरी पायाभूत सुविधा याविषयी आपल्याला अभ्यास करायचा आहे या युनिटमध्ये. म्हणजे थोडक्यात बघा पाच टॉपिक दिलेले आहेत, इंट्रोडक्शन टू इंडियन इकॉनॉमिक, अर्थव्यवस्थेविषयी बेसिक माहिती बघायची आहे, भारतीय अर्थव्यवस्थेविषयी माहिती. दुसरा आहे की राष्ट्रीय उत्पन्न भारताचं कशा स्वरूपाचं आहे. त्यानंतर मानव संसाधन आणि आर्थिक विकास. त्यानंतरचा टॉपिक दिलेला आहे ऑक्युपेशनल स्ट्रक्चर अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. आणि शेवटचा टॉपिक दिलेला आहे की भारतीय अर्थव्यवस्थेतील पायाभूत सुविधा किंवा इन्फ्रास्ट्रक्चर इन इंडियन इकॉनॉमिक. हे थोडक्यामध्ये आपण सिलेबस पाहिलेला आहे. पुढल्या लेक्चरमध्ये आपण काय करणार आहोत, पहिला टॉपिक घेऊन पुढल्या लेक्चरमध्ये आपण काय करणार आहोत, एक युनिट घेणार आहोत. त्या युनिटमधला जो काही कंटेंट वाईज एक पॉईंट घेणार आहोत आणि त्याचं विश्लेषण आपण व्यवस्थितरित्या पाहणार आहोत. ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबू. ओके, थँक्यू.